कन्याकुमारीच्या मुख्य मार्केटमध्ये मी आहे। शंख आणि शिंपल्यांच्या माध्यमातून जे तोरण आणि वेगवेगळे वस्तू केल्या जातात मी तुम्हाला दाखवणार आहे। खरं तर मी या मुख्य दुकानामध्ये आलेलो आहे आणि आता सध्या जी तुम्ही बघताय ती शिंपल्यांच्या माध्यमातून अत्यंत आकर्षक करण्यात आलेली ही तोरणं आहेत। खरं तर या सर्व माध्यमातून कन्याकुमारीचं मोठं मार्केट या ठिकाणी देशभरात ह्या सर्व वस्तू ह्या विकल्या जात आहेत आणि खऱ्या अर्थानं हे सर्व जे वस्तू आहेत त्या अत्यंत चांगल्या आणि स्वस्त दरातसुद्धा या ठिकाणी उपलब्ध होत असतात। कॅमेरापासून माणिकसह विकास भोसले, कन्याकुमारी। कन्याकुमारी म्हटलं की आकर्षक हे तोरणं म्हणजे शिंपल्यांच्या माध्यमातून तयार केलेली ही तोरणं आणि अत्यंत आकर्षक असलेली ही बाजारपेठ कन्याकुमारी शहराच्या मुख्य ठिकाणी पाहायला मिळते। आणि ही शिंपलं जी आहेत ही समुद्राच्या ठिकाणीच हे मिळू शकतात आणि खूप सजलेले हे शिंपल्यांचं दुकान खूप आकर्षक आणि अत्यंत मनमोही पद्धतीनं या ठिकाणी ही कलाकुसर करून कन्याकुमारीमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळतं। खरं तर समुद्रकिनारी असल्यामुळं या कलाकुसर या शिंपल्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली ही तोरणं याचबरोबर हे किचन वेगळ्या वेगळ्या ज्या लेडीज वेअर वस्तू आहेत या वस्तूंचं दालनसुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळतं। खरं तर खूप मोठी चांगली शिंपलं मोठी मोठी या ठिकाणी उपलब्ध आहेत। ये असली मोती का सर अभी आप सर क्या बताएंगे सर कन्याकुमारी के बारे में और ये सिंपले के बारे में सर? हाँ ये मोती असली मोती है ये ना समुद्र से ऐसे मिलेगा ये ऐसा। सर ये कौन कौन से आइटम आप रखते हैं और कैसा बनाते हैं ये पूरा? ये पूरे सेट से हाँ। तो पूरा मेरा कैसे लाड़ी किलो का ना लाड़ी किलो वो बनने के जाएगा पूरा काम हैंड ओवर का है मशीन से नहीं है पूरा सिल्क कवर है इस पूरा। अच्छा सिल्क कवर है हाँ। ये कहाँ समुद्र से मिलता है या फिर पूरा समुद्र से मिलेगा ये संग है ना पहले ऐसा आएगा कच्चा माल। अच्छा इसका अंदर कीड़ा रहता है कीड़ा हाँ कीड़ा कीड़ा निकल दिया अभी। अच्छा हाँ ऐसा रहता है समुद्र से। अच्छा और कौन कौन से आइटम आप? ये ना ये असली मोती है। असली मोती है हाँ असली मोती है पत्थर का माला है वो कौड़ी। कितने आप कितने साल से बिजनेस कर रहे हैं? हम 30 साल। आप खुद ही बनाते हैं या संग दे आवाज आएगा? अच्छा आवाज आएगा। कन्याकुमारीचं मोठं मार्केट या ठिकाणी देशभरात ह्या सर्व वस्तू ह्या विकल्या जात आहेत आणि खऱ्या अर्थानं हे सर्व जे वस्तू आहेत त्या अत्यंत चांगल्या आणि स्वस्त दरातसुद्धा या ठिकाणी उपलब्ध होत असतात। कॅमेरापासून माणिकसह विकास भोसले, कन्याकुमारी।